आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बॅनरवर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख करण्यात आलाय. डेक्कन चौकात असलेल्या संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच क्रेनच्या सहाय्याने स्वराज्य रक्षक असा फलक लावलेला हारही राष्ट्रवादीकडून संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण करण्यात आलाय. पुण्यातील डेक्कन पुतळ्याजवळ आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून पुतळ्याच्या खाली फुलांनी धर्मवीर हे नाव सजवण्यात आलंय. तर त्या समोरच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणून राष्ट्रवादीने बॅनर लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यातील डेक्कनमध्ये शंभूप्रेमी मोठ्या संख्येने जमलेत. खासदार कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधलाय. सगळी माझी माणसं कशा संबंध काय गरज आहे. मी महत्वाचं तुम्ही पाहतात की डिसेंबर महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होते. आता नाशिकमध्ये त्याचं आयोजन आहे, त्यानंतर कोल्हापुरात त्याचं आयोजन आहे. केवळ राजकारण आणि केवळ यामध्ये अडकून राहण्यापेक्षा मला वाटतं भावी पिढीपर्यंत छत्रपतींचा इतिहास जो निरक्षीर विवेकबुद्धीनं मांडलेला इतिहास आहे तो पोचवणं जास्त महत्त्वाचं आहे. त्या कामात सध्या मी गुंतलेलो. अनेक सार्वजनिक यामध्ये जेव्हा जेव्हा कल्पना दिलेली आहेत आपल्याला आमच्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा त्याची गोष्ट सांगितली, त्यामुळे त्यावर आकारण चर्चा करण्याचा अर्थ नाही. हे बघा, एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा पुढे घेऊन जाणं जास्त गरजेचं आहे. मी नाशिकमध्ये सुद्धा ही भूमिका मांडली, आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे की छत्रपतींच्या विषयामध्ये विनाकारण राजकारण हा त्यामध्ये येऊ नये. जो निरक्षीर विवेकबुद्धीने जो खरा इतिहास आहे, तुम्ही बघा 1689 छत्रपती संभाजी महाराजांनी जे तेजस्वी बलिदान स्वीकारलं, त्या तेजस्वी बलिदानाची प्रेरणा जगाच्या पाठीवर कुठेही नाही की तब्बल 18 त्यानंतर सर्वसामान्य रयत लढली राजा आघाडीवर नसताना. हे एवढं मोठं बलिदान आहे आणि हे एवढं मोठं काम छत्रपती संभाजी महाराजांचं आहे. पण असं असताना गेले कित्येक वर्ष या इतिहासाला लोकमान्यता मिळत नव्हती, या इतिहासाला समोर येऊ दिलं जात नव्हतं. आता तो इतिहास समोर येतोय, तो मांडला जातोय. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलज्वलन तेजस इतिहास आहे, तो स्वीकारला पाहिजे, तो मांडला पाहिजे. ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यातून काय प्रेरणा घेणं, तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांची जी जो काही तोडका मोडका अभ्यास असेल त्यावरून मला वाटते ती म्हणजे माती माता आणि मातृभूमीची सेवा करणं, तिचं रक्षण करणं आणि तिच्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी ठेवणं. ही जर प्रेरणा प्रत्येकानं घेतली तर मला वाटतं तो इतिहासाचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. यामध्ये कोणत्याही पक्षाचा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण इतिहासाकडे निरक्षीर विवेकबुद्धीनं पाहिलं तर या महापुरुषांनी या मातीसाठी जी सेवा केली, या स्वराज्यासाठी जे त्यांनी योगदान दिलं, जे बलिदान केलं, या सगळ्याला उचित न्याय दिला जाईल. महानाट्य बघायला या, महानाट्य सगळ्यांचं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे. आता बघणाऱ्याच्या नजरेवर आहे त्यांनी कुठल्या नजरेने ते पाहायचं.